मालवणीमध्ये झाला काय वाटतं हे सगळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या निमित्तानं दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी तो यशस्वी झाला आणि अनेक ठिकाणी दोन्ही धर्माच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली, दंगल होऊ द्यायची नाही मला माहिती आहे. पण संभाजीनगरला 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा आहे, ती सभा होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेच्या कारणाखाली त्या सभेला परवानगी मिळू नये, कायदा सुव्यवस्थेचं कारण द्यायचं की वातावरण तणावपूर्ण आहे, भडका उडू शकतो, हे कारण पुढे करून सभेला परवानगी नाकारायची, सभा होऊ द्यायची नाही, हे कारस्थान. काल मुंबईतसुद्धा मालवणीमध्ये अशा प्रकारची चकमक झाली, काही कारण नव्हतं. यापूर्वी कधी रामनवमीवरती हल्ले झालेच नव्हते, यात्रा निघतात, गुढीपाडव्याच्या यात्रा झाला महाराष्ट्रात सर्वत्र, गुढीपाडव्याच्या शोभायात्रा सगळ्यांनी काढल्या. पण खास करून शिवसेना, खेड असेल, मालेगाव असेल, लोकांचा जो प्रतिसाद सभांना मिळतो आहे ते पाहिल्यावर काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानंतर असे काही लोक हाताशी पकडून वातावरण बिघडवायचं आणि कारण नसताना जातीय धार्मिक तेढ निर्माण करायची. म्हणून तर काल सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे ना सरकार नपुसंक आहे म्हणून, हा त्यांच्या नपुसंकतेचा पुरावाच आहे. या दंगली घडवणं, दंगलींना प्रोत्साहन देणं आणि ज्याने दंगली घडवल्या त्यांच्या ती कारवाई न करणं, सभा होणार, महाविकास आघाडीची सभा होणार आणि आघाडीचे सर्व नेते सभेला उपस्थित राहणार.